थर्सडे ही एक हा एक थ्रिलर आहे. एक टीचर, एक शिक्षिका आपल्याच काही विद्यार्थ्यांना ओलीस ठेवते आणि त्याच्यानंतर तिच्या काही मागण्या बाहेर येतात. त्यातली पहिलीच मागणी ही अशी असते की जावेद खान या माणसाबरोबर मला बोलायचं आहे, फक्त त्याच इन्स्पेक्टर बरोबर मी बोलेन. आणि म्हणून तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं तसं त्याला बोलवलं जातं आणि मग तो ती केस हँडल करायला लागतो. त्याची बॉस जी आहे कॅथी, नेहा धुपिया जे कॅरेक्टर प्ले करतायत, तर त्या दोघांमधला संघर्ष, त्या दोघांमध्ये जे काय स्पॉटवरती जिथे क्राईम घडतो आहे तिथे काय चालतं, त्याच्या मागे काय चालतं वगैरे वगैरे, ह्यातनं ती गोष्ट आणखीन पुढे पुढे जाते. आणि नैना ह्या पात्राच्या, ती जी शिक्षिका आहे, तिच्या नेमका मागण्या काय आहेत आणि का आहेत, हा त्या सिनेमाचा विषय आहे. पोलीस हे हा फक्त एक व्यवसाय असतो. कुठल्याही व्यवसायामध्ये असलेल्या माणसांचा स्वभाव जसा वेगवेगळा असतो आणि गोष्टी ह्या जशा स्वभावांवरती, त्या माणसांच्या गोष्टी असतात, त्या फक्त त्या व्यवसायाच्या गोष्टी नसतात, त्या तो व्यावसायिक तसा आहे म्हणून गोष्ट नसते, तर तो काय स्वभावाचा माणूस आहे, काय स्वभावाची माणसं एकत्र आलेली आहे त्यांची गोष्ट बनते. तर त्यामुळे केवळ मी पोलीस ऑफिसरच परत आहे ते त्याचं एक साम्य तेवढंच फक्त तिथे ते सुरू होतं आणि संपतं. हा काय स्वभावाचा माणूस आहे, तो काय पद्धतीने डील करतोय, हा एक अत्यंत सेन्सिटिव्ह असा माणूस आहे. ज्या पद्धतीने मुलांची तो काळजी करतो, ट्रेलरमध्ये पण तुम्हाला ते दिसतं की तो खूप त्याची काळजी करतोय. एकूण ज्या मुलींनी ओलीस ठेवलेला आहे मुलांना, तिच्या बरोबर पण तो संवाद साधतो आहे. तर अशा पद्धतीने समोरच्याशी बोलून एखादा जो काही प्रॉब्लेम निर्माण झालाय तो सॉल्व्ह करणं, असा स्वभाव असलेला तो माणूस आहे आणि पोलीस इन्स्पेक्टर आहे. ओके सर, तुम्ही चित्रपटाची निवड करताना काय पाहता, म्हणजे निवड कशी करता? गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. कारण जर गोष्ट प्रेक्षकांना नाही आवडली तर मग तुमचं पात्र कितीही काहीही असो, कितीही मोठा दिग्दर्शक असो, कितीही मोठं प्रोडक्शन असो, जर प्रेक्षकांना गोष्ट आवडली नाही तर लोक ती पाहत नाहीत, हा आपला अनुभव आहे. आणि त्यामुळे माझा प्रयत्न हाच असतो की गोष्ट मला आवडते आहे का ते पाहणं. आणि त्याचाच मी सगळ्यात आधी त्याचाच विचार करतो की ही गोष्ट मला आवडते आहे का. मग दिग्दर्शक अर्थातच तो महत्वाचा आहे, कारण तो गोष्ट सांगत असतो. आणि मग अर्थात पात्र, की ते पात्र तुम्हाला करावं सारखं वाटतंय का वगैरे वगैरे. सिरीज आणि ओटीटी चित्रपटांसारखे भरमसाठ जो कंटेंट आहे तसा मराठीमध्ये तयार का होत नाही, काय कारण वाटतं तुम्हाला? आपण जे मार्केट असतं त्याचं एक प्रिन्सिपल लक्षात ठेवायला हवं, मागणी कसा पुरवठा. आणि हे आपण पडताळून तपासून बघायला पाहिजे की त्याची मागणी तशी आहे का. कारण जर मागणी असेल तर पुरवठा हा नक्कीच होणार. तर मी आता थोडस मागे जातोय. चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही जेव्हा आला होता त्यावेळेस तुम्हाला कोणी गायडन्स केलं होतं का, मार्गदर्शन केलं होतं? हा, असं काही एक व्यक्ती असं सांगता येणार नाही त्यासाठी. पण माझ्या सुदैवाने मी पहिल्यापासून खूप मोठ्या लोकांबरोबर काम केलं. माझा पहिला सिनेमा हेराम होता, कमल हसन, शाहरुख खान, राणी मुखर्जी वगैरे मंडळी होती. तर त्यामुळे सतत मी, म्हणजे चांदीबार असेल, खाकी असेल, माझ्या सुदैवाने मी खूप मोठमोठ्या लोकांबरोबर, अनुभवी लोकांबरोबर काम केलं, त्यामुळे त्यांना जवळून पाहता आलं. त्यामुळे असं प्रत्यक्ष एकाचं कोणाचं नाव सांगणं शक्य नाही, पण खूप गोष्टी बघायला मला चान्स मिळाला की ज्या बघता बघता मी शिकू शकलो. सर, पुन्हा थिएटरकडे वळण्याचा काही मानस आहे? मी नाटक काही मिस करत नाही. इतक्या वर्षात मी नाटक केलं नाही, गेल्या कित्येक वर्षात, तर ते काही मी मिस नाही करत. मी खूप रमलेलो आहे सिनेमा, कॅमेरा या माध्यमामध्ये. त्यामुळे आत्ता तरी असं काही मुद्दाम होऊन नाटक करायचं असा काही आत्ता तरी विचार नाही. सर, कर्नाटकातील एक हिजाब वाद सध्या देशभर गाजतो, हिजाब आणि भगवीशाल असा तो वाद सध्या आहे. तर त्यावरचा हा प्रश्न आहे, एक विचारी आणि सुबद्ध नागरिक म्हणून तुम्ही याकडे कसं पाहता? सध्या मी एक नट आहे ज्यानं थर्सडे नावाच्या सिनेमात काम केलंय, जो 17 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. आणि तुम्ही कुठलेही कपडे घाला पण 17 फेब्रुवारीला
थर्सडे बघा असा माझा सगळ्यांना संदेश आहे. यामी मला वाटतं एक अशी नटी आहे की जी खूप ओपन आहे. वेगवेगळ्या सूचना काय असतील किंवा चर्चांमधनं जर काही वेगळं तिला जे वाटतं त्याच्यापेक्षा जर काही वेगळं समोरच्या माणसाकडनं सूचना आली वगैरे वगैरे तर त्याच्याकडे सतत पाहणारी आणि ते स्वीकारणारी त्याच्यावरती विचार करणारी अशी ती नटी आहे. त्यामुळे तिच्या रोल्समध्ये आपल्याला नेहमीच मला असं वाटतं की एक एक डेप्थ दिसेल. नेहाचं फारच वेगळं हे होतं. या शूटिंगच्या दरम्यान ती प्रेग्नंट होती आणि प्रेग्नंट म्हणजे अगदी आमचं कारण अगदी म्हणजे आज आता तिला हॉस्पिटलमध्ये जायला लागेल दोन शॉट चालू असताना तिला होईल इतकी परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीमध्ये तिने तो सिनेमा पूर्ण केला. त्यामुळे मला असं फारच कौतुक वाटलं तिचं की इतकी शारीरिक इतकं काळजीच हे असताना की बाबा आपण कधी बाळ आपल्याला कधी होईल काय होईल कधी हॉस्पिटलमध्ये जायला लागेल सेटवरनच जायला लागेल की काय अशी परिस्थिती असताना फारच तिने सगळ्यांना सहकार्य देऊन फार अप्रतिम पद्धतीने काम केलं आणि तो सिनेमा तिने पूर्ण केला आणि मग ती बाळंत झाली. फारच फारच मला कौतुक वाटलं तिचं. चालेल सर. सामना म्हणण्याची तुम्ही गप्पा मारल्या खूप छानपणे. सामनाच्या टीमकडून तुम्हाला तुमच्या चित्रपटाबद्दल खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच.